बऱ्याच कार्यकर्त्यांचा लोकांचा आग्रह होता की कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर काय घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती पाहिजे. ही दंगल का घडली, कोणी घडवली, त्याचे भविष्यामधले परिणाम काय. आज इथं आपण एकत्रित आलो आहोत. मी विचार केला की बऱ्याच लोकांची महाराष्ट्रातल्या अशी अपेक्षा आहे की चौकशी आयोगासमोर काय काम चालू आहे, काय तिथं काय चालू आहे. मग फक्त 550 लोकांनी इथं जमावं आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लाईव्ह करावा. महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये, जगामध्ये जिथं जिथं फेसबुकला नेटवर्क, फेसबुक आहे किंवा जिथं नेटवर्क आहे तिथं हा कार्यक्रम जाईल. मला खात्री आहे की उद्या संध्याकाळपर्यंत किंवा ह्या 2-3 दिवसांमध्ये मी जी काही माहिती देणार आहे ती लाखो लोकांच्यापर्यंत गेली असेल आणि त्यासाठीच हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. जगावर विचार राज्य करत असत, ही कन्सेप्ट, ही कल्पना, हा विचार सुद्धा तुम्हाला लोकांना माहीत नसेल. नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत भारतावर राज्य करत नाहीत, तर एक विचार राज्य करत असतो. मार्क्सच्या विचारानं अर्ध्या जगावर राज्य केलं होतं. 1947 ला समाजवाद, गांधीवाद या आधारे नेहरू प्रधानमंत्री झाला. या समाजवादाच्या आधारे किंवा इंग्रज विदेशी आहेत आणि त्यांना इथून हकलून दिलं पाहिजे या विचाराच्या आधारे काँग्रेसनं संपूर्ण देशामध्ये एक आंदोलन तयार केलं, इंग्रजांना हकलून दिलं. इंग्रज भारतामधून जाण्याच्या अगोदर 2 सप्टेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू भारताचा प्रधानमंत्री झाला. त्यानंतर जवळजवळ 1990 पर्यंत काँग्रेसनं धर्मनिरपेक्षतावाद, सर्वधर्म समभाववाद, समाजवाद, गांधीवाद या विचाराच्या आधारावरती भारतावर राज्य केलं निर्विघ्नपणे 1990 पर्यंत पूर्ण बहुमतामध्ये. यानंतरच्या पुढच्या काळामध्ये हळूहळू भारतामध्ये भाजप आरएसएसची विचारधारा, ब्राह्मणवादाची विचारधारा, त्यांनी त्याला नाव दिलं हिंदुत्ववाद, या आधारे आरएसएसनं बीजेपीनं भारतामध्ये समर्थन मिळवलं आणि 2014 ला भारतावरती भाजपची बहुमताने सत्ता आली. हे गांधीवाद असेल, समाजवाद असेल, धर्मनिरपेक्षतावाद असेल, हा एक विचार आहे. या विचाराच्या आधारे काँग्रेसनं राज्य केलं. हिंदुत्ववाद या विचाराच्या आधारे ब्राह्मणांनी भारतावर राज्य प्रस्थापित केलं 2014 ला, आरएसएसने राज्य प्रस्थापित केलं. विचार राज्य करत असत. मोदी, शहा, मोहन भागवत येतील जातील, जोपर्यंत तो असमानतेचा, अन्यायाचा विचार संपत नाही
तोपर्यंत असे अनेक मोदी शाही येतील. हा विचार संपवण्यासाठी हा जो असमानतेचा जो विचार आहे हा संपवण्यासाठी बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत संघर्ष झाला. या संघर्षाची एका लाईन मध्ये एका वाक्यामध्ये बाबासाहेबांनी व्याख्या केली. मला वाटतंय की हे वाक्य सुद्धा बहुतेक लोकांना माहीत नसेल किंवा बाबासाहेबांची जी काही इतिहासाबद्दलचे निचोड आहे सार आहे भारताच्या इतिहासाचं हजारो वर्षाच्या भारताचा इतिहास काय आहे बाबासाहेबांनी एका लाईनमध्ये सांगितलं. पुस्तकामध्ये आपल्याला शिकवलं, शाळेमध्ये आपल्याला शिकवलं इतिहास काय भारताचा, तर भारतामध्ये मोगल आले म्हणजे ब्राह्मण सांगतो मुसलमान आले, भारतामध्ये डच आले हुन आले शक आले, भारतामध्ये इंग्रज आले आणि त्यांनी भारतावर राज्य केलं. भारतातल्या लोकांचा हिंदूंचा आणि मुसलमानांचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास. काँग्रेस गांधीचा आणि इंग्रजांचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मुसलमानांचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास. हे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये शाळेमध्ये शिकवलं, या हजारो वर्षाच्या इतिहासाचं सार एका लाईनमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं. भारताचा इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आजपर्यंत टिल आत्ता या क्षणापर्यंत ब्राह्मणांचा आणि बौद्धांचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास. मला नाही वाटत इथल्या किती लोकांना ही गोष्ट समजते. भारताचा इतिहास म्हणजे काय बाबासाहेब म्हणतायत की ब्राह्मणांचा आणि बौद्धांचा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास. बाबासाहेबांना ही गोष्ट माहिती होती, इथल्या बसलेल्या लोकांना माहित नाही की सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा जो संपूर्ण भारत आहे अफगाणिस्तानपासून श्रीलंका कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातच्या कच्छपासून नेपाळ आसाम त्रिपुरा मणिपूर या संपूर्ण उपखंडामध्ये 90% बौद्ध राहायचे आणि 10% जैन होते. भारतामध्ये दोनच धर्म होते, एक बौद्ध. भारताची जनता ही 90% बौद्ध लोकांची होती किंवा भारत 90% बौद्ध लोकांचा होता आणि 10% जैन लोक होते. हे जे आज बसलेले समोर आहेत किंवा भारतातले जेवढेही नागरिक आहेत 140 कोटी यांचे पूर्वज 90% बौद्ध होते 10% जैन होते. आणि या जैन आणि बौद्धांचा संघर्ष ब्राह्मणांच्या बरोबर होता. स्वामी विवेकानंद म्हणतात की आजचा जो हिंदू धर्म जो आहे तो बौद्ध धर्माची अवनत अवस्था आहे. आता मी ह्या डिटेलमध्ये जात नाही, आपला विषय वेगळा आहे. एक जानेवारी 1848 ते 6 डिसेंबर 1856 पर्यंत हे बुद्ध शाहू फुलेंचं आंदोलन, हे जे महापुरुषांचं आंदोलन, हे संतांचं आंदोलन जे आहे, हा जो विचार आहे, ही जी विचारधारा आहे, हे फुले शाहू आंबेडकरांनी हे आंदोलन चालवलं. 108 वर्ष हे आंदोलन चालवलं. याचा परिणाम म्हणजे भारताचं संविधान तयार झालं. या संविधानामध्ये एक विचार दिला, एक यश. तुम्ही संविधान जर वाचलं किंवा तुम्ही आता यातले बहुतांश बामसेफचे केडर कार्यकर्ते आहेत किंवा बामसेफला ऐकलेले कार्यकर्ते आहेत, काही नवीन इथं बसलेले आहेत. संविधानामध्ये
शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, अदर बैकवर्ड क्लास, ओबीसी आणि मायनॉरिटी, केवळ यांना आणि यांना एकही अधिकार ब्राह्मणाला दिलेला नाही. एक सिंगल अधिकार बाबासाहेबांनी ब्राह्मण बनण्याला दिलेला नाही. पूर्ण अधिकार जे दिले संविधानामध्ये ते एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटीला दिलेले आहेत. यातून बाबासाहेबांनी या लोकांना एकत्र येण्याचा संदेश दिला. बहुजनवाद हा एक संदेश बाबासाहेबांनी त्यातून दिला. 1956 पर्यंत, 6 डिसेंबर 1956 पर्यंत बाबासाहेबांनी आंदोलन चालवलं. 3 ऑक्टोबर 1957 आरपीआयची स्थापना झाली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं निर्वाण, 3 ऑक्टोबर 1957 आरपीआय. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की कांशीराम साहेब आरपीआयचे कार्यकर्ते होते, आरपीआयचे समर्थक होते. कांशीराम साहेबांच्या समोर आरपीआयची आणि काँग्रेसची युती झाली. आरपीआयच्या वतीनं दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेस बरोबर युती केली. ही युती कांशीराम साहेबांना आवडली नाही. ते नाशिकला गेले, दादासाहेब गायकवाडांना भेटले आणि त्यांनी दादासाहेब गायकवाडांना आरपीआयच्या नेत्यांना समजावून सांगितलं की आपण बहुजन या सिद्धांतावरती, संकल्पनेवरती देशामध्ये सत्ता आणू शकतो, या विचाराच्या आधारे आपण देशावरती सत्ता आणू शकतो. दादासाहेब गायकवाडांनी सांगितलं की असं होऊ शकत नाही. आपल्यातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना असं होऊ शकतं असे विचार सुद्धा करत नाहीत की एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटी जर एकत्र आले तर सत्ता मिळू शकते. राजकीय सत्ता असेल तर सर्व प्रकारची सत्ता असेल, ज्या ज्या प्रकारच्या सत्ता आहेत त्या सर्व प्रकारच्या सत्ता. आणि शेवटी लोकशाहीमध्ये संख्या महत्वाची आहे. संख्येच्या आधारावरती तुम्ही सत्ता मिळवू शकता. कांशीराम साहेबांनी आरपीआयचा नाद सोडून दिला आणि बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. त्याच्या अगोदर बामसेफची स्थापना केली, बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि उत्तर प्रदेशमध्ये एक वेळा नाही, 4 वेळा बीएसपीचं सरकार आलं. 2007 पूर्ण बहुमतात सरकार आलं. त्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये हिंदुत्ववाद, हिंदुत्व या विचाराच्या आधारे समर्थन लोकांचं मिळवलं. त्याच काळामध्ये कांशीराम साहेबांनी बहुजनवाद या विचाराच्या आधारे समर्थन मिळवायला सुरुवात केली, त्या जोतामध्ये आणायला सुरुवात केली. 1990 मध्ये 4.5-5% मतं माननीय प्रकाश आंबेडकरांना मिळाली. 1994 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये बीएसपीची सत्ता आली. महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली, एससी, एसटी, ओबीसी मध्ये चर्चा सुरू झाली की बीएसपी सत्ता मिळवू शकते, बहुजनवाद, बहुजनांचा विचार सत्ता मिळवून देऊ शकतो. कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलं पाहिजे. मी एका कार्यक्रमाला मुंबईला शिवाजी पार्कवरती कांशीराम साहेबांचा कार्यक्रम होता 1994 मला वाटतं 16 डिसेंबर असेल 1994 मंत्रिमंडळ अख्खा आणून बसलो होतो शिवाजी पार्कला कांशीराम साहेबांनी.
त्या कार्यक्रमाला व्ही पी सिंग सुद्धा आले होते, माजी प्रधानमंत्री. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या लक्षात आली, समाजवादी ब्राह्मणांच्या खास करून लक्षात आली, आणि त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकरांची आणि जनता दलाची युती घडवून आणली. कांशीराम साहेबांची आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीचा प्रयत्न सुरू होते, चर्चा सुरू होत्या. 1995 माननीय बाळासाहेब आंबेडकरांना, माननीय प्रकाश आंबेडकरांना 4.5% मते मिळाली. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना बीजेपीला 37.5% मते मिळाली, काँग्रेसला 35% मते मिळाली, 2.5% मताचा फरक होता काँग्रेस आणि शिवसेना बीजेपीच्या युतीमध्ये. 2.5% फरक असल्यामुळं शिवसेना बीजेपीचे ज्यादा आमदार निवडून आले. अपक्षाच्या पाठिंब्यानं शिवसेनेचं सरकार 1995 आलं आणि त्यावेळेस 4.5% मतं माननीय प्रकाश आंबेडकरांनी घेतले. मला असं नाही म्हणायचं की माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्या काळामध्ये काँग्रेसला समर्थन दिलं पाहिजे होतं, असं नाही म्हणायचं मला. कांशीराम साहेबांचा जो झंझा होता आहे, जो विचार आहे, त्या विचाराला काउंटर करण्यासाठी किंवा त्या विचाराला सप्रेस करण्यासाठी, त्या विचारापासून लोकांना अलिप्त करण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकरांना त्या काळामध्ये, माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये मीडियानं प्रसिद्धी दिली. काय आहे की जसं राज ठाकरेंचं आहे तसंच माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं आहे. ज्यादा काळ लोकांनी समर्थन नाही दिलं. 1999 2004 निवडणूक विधानसभा, 2009 विधानसभा निवडणूक, 2014 विधानसभा निवडणूक 2.5% पासून 0.5% पर्यंत मताची टक्केवारी त्यांचा ग्राफ खाली खाली येत गेला. आणि याच दरम्यान खास करून महाराष्ट्रामध्ये, आता मी 2002-3 पासून बामसेबच्या चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो, दोन हजार 7 पुण्यामध्ये एक मोठा प्रोग्राम झाला होता पुणे कराराच्या धिक्काराचा. 2010 24 ऑक्टोबर 2010 दादू कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी पुण्यामध्ये कार्यक्रम झाला. 2 ते 2.5 लाख लोक होते. भारत मुक्ती मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये एक संयोजक म्हणून मी त्या कार्यक्रमात होतो. तो प्रचंड कार्यक्रम, भव्य कार्यक्रम झाल्यावरती 31 डिसेंबर 2010 मेश्राम साहेबांनी 24 ऑक्टोबर 2010 त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं होतं की जर दादू कोंडदेवचा पुतळा काढला नाही तर आम्ही 31 डिसेंबरला काय करायचं ते करू. 30 डिसेंबरलाच तो पुतळा काढण्यात आला. 2011 बामसे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी जातीने ह्या जनगणनेचा मुद्दा घेतला. भारतामध्ये, भारतामधल्या 30 राज्यांमध्ये 500 जिल्ह्यांमध्ये 2 लाखाच्या आसपास, म्हणजे 500 जिल्ह्यात आणि 2 लाखाच्या आसपास गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला ओबीसी जातीने ह्या जनगणनेवरती. त्याच्या अगोदर दिल्लीमध्ये 5 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला मेश्राम साहेबांची अध्यक्षता होती, अनेक खासदार त्या कार्यक्रमाला आले होते. त्याच्यामध्ये खासदार, तत्कालीन खासदार शरद यादव होते, रामविलास पासवान होते, आणखीन काही खासदार त्या कार्यक्रमाला आले होते.
या विषयामध्ये हा विषय भामसेपण राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवल्यावरती संसदेमध्ये गदारोळ झाला आणि संसदेनं बहुमताने ठराव पास केला की ओबीसी जातीन्याय जनगणना झाली पाहिजे 2011 ला. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, आडवाणी यांनी सर्वांनी मान्यता दिली की ओबीसी जातीन्याय जनगणना झाली पाहिजे. पण त्याच दरम्यान अण्णा हजारेला आंदोलनाला बसवलं. चर्चा कशी व्हायला पाहिजे होती? ओबीसी जातीन्याय जनगणनेची चर्चा सुरू झाली अण्णा हजारेच्या आंदोलनाची, भ्रष्टाचार मुक्त भारत. नंतरच्या काळामध्ये शॉर्टमध्ये सांगतो की 2 ऑक्टोबर 2016 ला भारतामधला पहिला बहुजन क्रांती मोर्चा जंक्शनला निघाला. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चे सुरू होते. मराठा क्रांती मोर्चामध्ये आरएसएसच्या ब्राह्मणांनी घुसखोरी केली होती आणि त्या घुसखोरीनं महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण झाली होती. मराठा विरुद्ध शेड्यूल कास्ट, मराठा विरुद्ध बौद्ध, मराठा विरुद्ध मातंग किंवा मराठा विरुद्ध इतर जातीचा संघर्ष, सुप्त संघर्ष, वैचारिक संघर्ष सुरू झाला होता. आणि हा संघर्ष थांबवण्यासाठी मेश्राम साहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं मोर्चे निघतील, मराठा आरक्षणाला आमचं पूर्ण समर्थन असेल आणि अनेक वेगवेगळ्या मुद्द्यावरती बहुजन क्रांती मोर्चा निघाला. त्याच्यामध्ये पहिला जो मोर्चा निघाला भारतातला 2 ऑक्टोबर 2016 निघाला. आणि त्यानंतर सांगलीला, सोलापूरला, नगरला 10-10, 15-15 लाखाचे मोर्चे निघाले मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली. मी तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की मगाशी मी सांगितलं की बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर कांशीराम साहेबांनी ती पोकळी भरून काढली होती. संपूर्ण देशाचं नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व कांशीराम साहेबांच्याकडे शिफ्ट होत होतं. कांशीराम साहेबांच्या निर्वाणानंतर जी पोकळी निर्माण झाली, जो व्हॅक्यूम भारतामध्ये बहुजन समाज तयार झाला, ही पोकळी हा व्हॅक्यूम भरून करण्याचं काम मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. समाज कुठलाही असू द्या, हजारो वर्षापूर्वीचा समाज असू द्या, आजचा समाज असू द्या, भविष्यामध्ये 1000-10000 वर्षांनी समाज असेल, प्रत्येक समाजामध्ये संघटना आणि नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्वाशिवाय समाज जगू शकत नाही, नेतृत्वाशिवाय समाज राहू शकत नाही. पूर्वी टोळ्या असतील, त्या टोळ्यांचं नेतृत्व कोणतरी करत असेल. लोकशाहीमध्ये आपण राहतो, आज वेगवेगळ्या संघटना आहेत, विविध संघटना आहेत, नेते आहेत. ही पोकळी जी आहे फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीच्या आंदोलनाची, ही विचारधारा पसरवण्याचं काम, ही पोकळी भरून काढण्याचं काम मेश्राम साहेबांनी केलं. 2016 ला मेश्राम साहेब प्रस्थापित होणार. आणखीन काही 4-5 वर्ष लागली असती. 2016 चे मोर्चे झाले 1 जानेवारी 2017 ला कोरेगाव भीमाला मेश्राम साहेबांचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये मेश्राम साहेबांनी घोषित केलं की यावर्षी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून भारतामध्ये 50,000 कार्यक्रम होतील. कोरेगाव भीमाच्या लढाईचा जो शौर्याचा इतिहास आहे, ते शूरवीरांचा इतिहास आहे, तो इतिहास भारतामध्ये सांगितला जाईल आणि त्यासाठी 50,000 कार्यक्रम घेतले जातील. 50 काय 51 ना
51,000 कार्यक्रम घेतले जाते आणि 51,000 कार्यक्रम घेतले गेले. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 च्या दरम्यान भारतामध्ये भारत मुक्ती मोर्चा 51,000 कार्यक्रम घेतले. तुम्हाला असं वाटलं की 51,000 कार्यक्रम घेणं सोपी गोष्ट आहे का? तुमच्यासाठी तुम्ही व्यक्तिगत विचार करता, इंडिव्हिज्युअल विचार करता, ती अवघड गोष्ट आहे. 1,000 कार्यकर्त्यांना जर सांगितलं की वर्षाला 52 ड्रायव्हर आहेत, 52 शनिवार आहेत, 1,000 लोक 51,000 कार्यक्रम घेऊ शकतात. 1,000 नाही 1,02,000 कार्यक्रम घेऊ शकतात, 1,04,000 कार्यक्रम घेऊ शकतात. 51,000 कार्यक्रम झाले आणि त्याच एक कार्यक्रमाचा भाग म्हणून इंदापूर तालुक्यात कमीत कमी ऑक्टोबर 2017 शनिवार वाड्यावरती कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाच्या नंतर त्या कार्यक्रमाचा असा विषय होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये पेशवाई कशी आली. लोक तिथं कार्यक्रम ऐकत होते. या कार्यक्रमाचा विषय होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये पेशवाई कशी आली. इतिहास आपण वाचला, ऐकला, शिकला, त्याच्यामध्ये काय असतं की राजानं दुसऱ्या राजाचा, एका राजानं दुसऱ्या राजाचा पराभव केल्यावरती जो राजा पराभूत होतो त्या ठिकाणी ज्या राजानं पराभव केला त्याचं राज्य येतं. जर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली असेल तर तिथं औरंगजेबाचं राज्य आलं पाहिजे होतं, तिथं पेशव्यांचं कसं काय राज्य. याचा अर्थ, त्या विषयाचा असा अर्थ होता की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही औरंगजेबाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी केली. हा कार्यक्रम संपल्यानंतर पुण्यातल्या ब्राह्मणांनी सोशल मीडियावरती चर्चा सुरू केली पाहिजे. पहिली प्रतिक्रिया 13 ऑक्टोबर 2017 दिली गेली सोशल मीडियाच्या माध्यमातून. या लोकांना ही खात्री झाली होती आरएसएसच्या ब्राह्मणांना किंवा त्या काळामध्ये फडणवीसचं सरकार होतं, त्या काळातल्या त्यांच्या गोपनीय विभागाच्या लोकांनी किंवा त्यांच्या काही लोकांच्याकडनं त्यांना इनपुट मिळाले असतील, त्यातून त्यांना माहिती झाली होती की महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजामध्ये जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे, संघटनेची जी पोकळी निर्माण झाली आहे, बाबासाहेबांच्या निर्माणानंतर कांशीराम साहेबांनी नेतृत्व केलं, कांशीराम साहेबांच्या नेतृत्व निर्माणानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी बामसे भारत हा मेश्राम साहेब यांच्याकडे शिफ्ट होत चालला आहे, त्यांच्या मागे चाललेला आहे. 16 डिसेंबर 2017 बमो पुरंदरेचा खास शिष्य कस्तुप कस्तुरे नावाचा एक ब्राह्मण आहे, तरुण पोरगा आहे, दिवाळी होणे वाले, फटाके फुटणे वाले, आणि याची सांगता 1 जानेवारीला होईल. खाली देशपांडेने काय म्हटलेली, आपली दिवाळी त्यांचा शिमगा. दिवाळीचा अर्थ असतो आनंद आणि शिमग्याचा अर्थ असतो बोंबाबोंब. देशपांडे नावाच्या ब्राह्मणाने 16 डिसेंबरला पोस्ट कमेंट लिहिली त्याच्यावरती की आपली दिवाळी आपल्याला आनंदोत्सव आहे, ब्राह्मणांसाठी तो आनंदोत्सव असेल. काय 1 जानेवारीला जी घटना घडणार आहे त्यासाठी त्या तो ब्राह्मणांसाठी आनंदोत्सव असेल. आणि त्यांचा शिमगा म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये दंगली होणार आहेत, म्हणजे मराठा विरुद्ध महादंगल होईल, त्यांचा शिमगा मराठावर 1 जानेवारीला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का या गोष्टी? हा, मला वाटतंय काही जुन्या कार्यकर्त्यांना माहिती असेल, बहुतेक लोकांना माहीत नसतील की हे काय भानगड आहेत.
मी सुरुवातीला एक वाक्य कोट केलं होतं बाबासाहेबांचं की भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास म्हणजे संघर्ष. मी तेही सांगितलं मगाशी की टिल टुडे आता ह्या क्षणापर्यंत तो संघर्ष सुरू आहे. हे मी बोलतोय तोही संघर्षच आहे. हा लोकशाही आहे. कोणाला मारणं मारा लावणं हा आमचा विचार नाही. भैरवनाथ मंदिराच्या समोर वडो बुद्रुक पासच्या गावाच्या कॉर्नरला तिथं घोषणाबाजी झाली. सोडायचं नाही, आपण शेवट करायचा, पोलीस आपल्या बरोबर आहेत. आता तो व्हिडिओ पोलिसांनी सरकारी वकिलांनी नाकारला आयोगासमोर की हा फेक व्हिडिओ आहे. आम्ही मागणी केली ह्याची फॉरेन्सिक जांच झाली पाहिजे, ह्याची सत्यता पडताळण्यासाठी की ह्याला फॉरेन्सिकला पटलं पाहिजे. रेकॉर्डला आमचं ते म्हणणार नाही, परंतु फॉरेन्सिक त्या व्हिडिओची जांच होईल. पुन्हा संघर्ष तिथे येतोय. त्यांनी असा प्रचार केला त्या लोकांनी ब्राह्मणांनी त्या भागामध्ये की जानेवारी 1808 जी लढाई झाली या लढाईमध्ये मराठ्यांचं साम्राज्य बौद्धांनी महाराणी संपवलं. खरं संपवली ती पेशवाई, संपवली पेशवाई. पण चर्चा अशी केली गेली 1 जानेवारी काळा दिवस आहे, काळा दिवस का शिवाई आली याचा अर्थ ब्राह्मणांनी औरंगजेबाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या होती आणि महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली होती. ही पेशवाई 1818 एक जानेवारीला महाराणी त्या काळातल्या बहुजन समाजामध्ये रामोशी असतील, मातंग असतील, माळे असतील, मुस्लिम असतील, धनगर असतील या लोकांनी ती पेशवाई संपवली. दिवस सोशल मीडियाला पोस्ट टाकल्या गेल्या आणि त्या भागातलं वातावरण खराब केलं. मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पवार साहेबांनी सांगितलं की तिथल्या काही लोक वेगळ्या विचाराच्या लोकांनी तिथलं वातावरण खराब केलं. वेगळ्या समाधीच्या तिथं संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती त्यांनी एक प्रेरणा मंत्र म्हटला. तो प्रेरणा मंत्र इतका प्रक्षोभक आहे, इतका भडक आहे प्रेरणा मंत्र तो. मला वाटतं मी माझ्या फेसबुकच्या पोस्टवरती मागच्या वेळेस लिहिला होता, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्याशी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले, धर्मदेह द्रोही तितुके तितुके कुत्ते. म्हणजे धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी संघर्ष करावा. तर कुठला धर्म? ब्राह्मण धर्म. धर्मासाठी झुंजावे काय म्हटलं मी? मारता मारता अवघ्याशी मारावे. अवघ्याशी म्हणजे सर्वजण मारावे. अवघ्याचा अर्थ सर्वजण मारावे. धर्मद्रोही म्हणजे बुद्धिस्ट लोक, मुसलमान लोक त्यांच्या दृष्टीनं धर्मद्रोही लोक आहेत. यांनी धर्मांतर केलं, जातीव्यवस्थेतनं हे बाहेर पडले. कोणी मुस्लिम इस्लाम धर्म स्वीकारला, कोणी बौद्ध धर्म स्वीकारला, कोणी शिवधर्म स्वीकारला, कोणी लिंगायत धर्म स्वीकारला. हे धर्मद्रोही लोक आहेत, हे कुत्ते आहेत, हे कुत्रे आहेत. तुम्हाला आम्हाला सगळ्याला म्हणजे ब्राह्मण काय म्हणतो? हे कुत्रे आहेत. असला प्रेरणा मंत्र म्हटले आणि कोरेगाव भीमाला हे लोक गेले. तिथं जात असताना एक 2-3 मुद्दे सांगतो मी की वडू बुद्रुक ते कोरेगाव भीमा या रस्त्यावरती एक कंपनी आहे, झेडेप कंपनी. जसं आता हा रस्ता समोर जातोय, बोरी रस्ता, लासवणे बोरी रस्ता, एक गेट आहे समोर, त्याला एक कॅमेरा, CCTV कॅमेरा बसवलेला आहे. आणि त्या समोरून जाणारे येणारे लोक त्या कॅमेऱ्यामध्ये
त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले पाहिजेत. बरोबर आहे. आम्ही मागणी केली सरकारकडं, आयोगाकडं, की सरकारनं आम्हाला 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 6 वाजेपासून 2 जानेवारीचे किंवा 3 जानेवारीचे, मला आता तारखा आठवत नाहीत, या दरम्यानचे त्या भागातले जे पोलिसांनी कलेक्ट केले सीसीटीव्ही फुटेज, पोलिसांच्याकडे जेवढे जेवढे व्हिडिओ आहेत, मग त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज असतील, खाजगी घराचे दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज असेल, बँकाचे सीसीटीव्ही फुटेज असतील, त्यांनी ड्रोननी केलेलं व्हिडिओ शूटिंग असेल, कोणी मोबाईलमध्ये केलं शूटिंग असेल, सर्व सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ फुटेज आम्हाला देण्यात यावं 1 जानेवारीच्या 1-2 दिवस अगोदरच्या नंतरच. ते सीसीटीव्ही फुटेज येताना ते मिळालं आम्हाला सीसीटीव्ही फुटेज जवळजवळ 403 का 503 GB डाटा, म्हणजे 4-5 हजार तासाचं ते सीसीटीव्ही फुटेज आहे. कार्यकर्त्यांना आम्ही बसवलं, त्यातले मला वाटते प्रशांत तिथं गेला होता. सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी 5 हजार तासाचं सीसीटीव्ही फुटेज बघणं हे एका व्यक्तीचं काम नाही, ते बघू शकत नाही. मग आम्ही एक टीम बनवली, प्रत्येकाला थोडे थोडा भाग दिला सीसीटीव्ही फुटेजचा किंवा व्हिडिओचा, आणि त्यातनं आम्हाला काही नवीन माहिती मिळाली. पोलिसांना वाटलं असेल की हे एवढं कुठं बघणार आहेत का, हे बघू शकत नाही. ते झडेप कंपनी आहे. आम्ही मागितलं समजा 48 तासाचं सीसीटीव्ही फुटेज, त्यांनी दिलं 3 मिनिटाचं. समजा एक कॅमेरा आहे, जो कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो 3 मिनिटाचा सीसीटीव्ही फुटेज देईल का, जे मागितलंय जेवढं मागितलंय तेवढं देईल, किंवा पोलिसांनी आम्हाला किती दिलं पाहिजे, जेवढं मागितलंय तेवढं दिलं पाहिजे. त्यांनी 3 मिनिटाचं 3.5 मिनिटाचं सीसीटीव्ही फुटेज दिलं. कॅमेरा म्हणजे 9 वाजून 12 मिनिट ते 9 वाजून 13 मिनिटांनी काहीतरी सेकंद, अर्ध्या 1 मिनिटाचा एक तुकडा. तिथून तो व्हिडिओ जम मारतो डायरेक्ट 9 वाजून 58 मिनिटावर जातो. 9 वाजून 58 मिनिटांनी काही सेकंद ते 9 वाजून 59 मिनिटांनी काही सेकंदाचा व्हिडिओ, तिथून तो जम मारतो 6 मिनिटं पुढे जातो 10 वाजून 58 मिनिट. तिथून पुढे जम मारतो 11 वाजून 5 मिनिट. थोडासा स्लाइटली कदाचित माझा किंचित बदल असू शकतो मी सांगण्यामध्ये, पण 3-4 वेळा त्या व्हिडिओने जम मारली. 9 वाजून 12 मिनिटं ते 9 वाजून 13 मिनिटं हा अर्ध्या 1 मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी दिल्यानंतर डायरेक्ट 9 वाजून 58 मिनिटाला तो तिथं सीसीटीव्ही मध्ये दिनांक आणि वेळ येत असते समोर डिस्प्लेवरती, येत असते स्क्रीनवर. मधल्या 1 तासात काय झालं, 58 12 वाजा केले तर मधल्या 46 मिनिटात काय झालं. मग आम्ही प्रश्न विचारला पोलिसांना, वकिलाने सांगितलं सरकारी वकिलाने, काय लाईट गेली असेल, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, एवढं अवडवीचे उत्तर. तुम्हाला मी ॲडव्होकेट चेन्नई, ॲडव्होकेट बनसोडे आम्ही तिथं काम करतो, हे जे दंगलीमधले काही लोक किंवा तिथले काही ग्रामस्थ साक्षाला यायचे आणि खोटं बोलता येत नसायचं आमच्या समोर, अनेक वेळा लघवी लागायची यांना विटनेस बॉक्समध्ये. कोणाचा बीपी वाढायचा, कोणाचा मुताय लागले, लघवी लागली, बाहेर निघून जायचं. आणि ते रेकॉर्डला आहे, ते आयोगाच्या त्या आयोग रेकॉर्ड करतं की ही इज नॉट फिलिंग वेल, त्याला बरं वाटत नाही, मग आज कामकाज थांबवायचं, स्थगित करायचं.
अशा अनेक वेळा पळून गेले साक्षीदार. पोलीस खोटं पाहायला लागले की हे काहीतरी लाईटचं किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असेल. आणि सरकारी वकिलांनी एक आणखीन मुद्दा सांगितला की त्या झेडेप कंपनी समोर जिथून मॉब गेला वडूवरून कोरेगाव भीमाकडं, हा मॉब कव्हर करण्यासाठी आणखीन काही कॅमेरे आहेत त्या झेडेप कंपनीला, त्या कॅमेऱ्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते आम्ही दिलेलं आहे. तर मला ज्या लोकांनी ते फुटेज पाहिलं त्या लोकांनी सांगितलं की ते फुटेज त्यांनी दिलेलंच नाही, ह्याचा अर्थ त्यांनी लपवलं. दंगल झाल्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळेस चौकशी आयोगाचं चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आणि आम्ही चौकशी आयोग काम करायला गेलो, मी माहिती घेतली. त्या माहितीमध्ये असं मला समजलं होतं की त्या झेडेप कंपनीच्या समोरून ज्यावेळेस मॉब जात होता त्यावेळेस तिथं पोलिसांच्या बरोबर त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तो मॉब कोरेगाव भीमाकडे गेला. तर ती चर्चा होतानाचा जो व्हिडिओ आहे तो त्यांनी डिलीट केला, कट केला. फसले असते पोलीस. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की ॲडिशनल SP आपल्याकडे होते आता सोलापूरला, ग्रामीणला SP आहेत सातपुते मॅडम, यांची क्रॉस घेत असताना मी त्यांना प्रश्न विचारला. मला अशी माहिती मिळाली होती की कोरेगाव भीमाकडून जो ब्रिज आहे, कोरेगाव भीमा ते पेरणे फाट्याच्या दरम्यान एक भीमा नदीवरती ब्रिज आहे, पूल आहे, आणि हे जे गुंड कार्यकर्ते ज्यांनी दंगल घडवली छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाच्या घोषणा देऊन, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देऊन हिंदू धर्माचा विजय असो, हिंदू राष्ट्राचा विजय असो, असा घोषणा देणारा जो मॉब तिथून निघाला होता तो मॉब पेरणे फाट्याकडं त्या ब्रिज उंडण्याचा प्रयत्न करत होता. आणि सातपुते ज्या SP आहेत मॅडम त्यांनी तो तिथं मॉब अडवला. मी त्यांना प्रश्न विचारला की जर तो मॉब अडवला नसता तर खूप मोठी हिंसा झाली असती. ते म्हणले हो 50 असेल, 100 असेल, 200 असेल, कोरेगाव भीमाकडून जर पेरणे फाट्यावरती आला असता तो 50, 100, 200 लोकांचा, तर स्तंभाकडे तो आला असता तर तिथं लाखो लोक होते, काय झालं असत, किती मोठी हिंसा झाली असती. क्रिया प्रतिक्रियेमधून अनेक लोक मारले गेले असते, अनेक लोकांची हत्या झाली असते आणि महाराष्ट्रामध्ये त्यामुळं महाराष्ट्रामधल्या गावागावामध्ये मराठ्याविरुद्ध बौद्ध मराठ्याविरुद्ध महार दंगली झाल्या असत्या. आणि ह्या दंगली शमवणं शक्य नव्हतं किंवा मोठ्या प्रमाणात हत्या झाल्या असत्या, हजारो लोकांच्या हत्या झाल्या असत्या, हत्याकांड झालं असतं. आणि यासाठी जी चिथावणी दिली, एक विचार जो दिला, सांगितलं की विचार राज्य करतो. लोक विनाकारण मशीद पाडायला गेले, 1992 जी मशीद पाडली, लोकांना चिथावलं, बाबराने तुमचं मंदिर पाडलं, रामाचं मंदिर पाडलं, रामलालाचं मंदिर पाडलं आणि तिथं मशीद बांधली, आणि ती पाडली पाहिजे. एक विचार लोकांच्या डोक्यामध्ये घातला, इथं लोकांच्या विचार डोक्यामध्ये घातला की हे 1 जानेवारी 1818 ला एक काळा दिवस आहे, मराठ्यांचं साम्राज्य संपवलं. आणि आपल्याकडे जसं आपण 500 म्हणतो तसं काही जण म्हणतात की वेडात मराठी वीर दौडले सात. संघर्ष झाला असता कोणा झाला असता, आपल्यातल्या आपल्या संघर्ष झाला असता, मेले कोण असते, आपणच मेले असते, मराठा मेला काय नाही, महारा मेला काय नाही, कोणी मेला काय, आपलाच माणूस मेला असता. आणि मग तो जो म्हणला होता देशपांडे आपली दिवाळी त्यांचा शिमगा, खरं झालं असत. ते सातपुते मॅडमने तो मॉब अडवला. आता मला एक सांगा की ती दंगल झाली तर काय झालं असतं.
कायमचा संघर्ष, आणखीन 25 वर्ष 50 वर्ष मराठ्यांचा महार लोकांचा संघर्ष झाला, म्हणजे ते त्या जखमा गेल्या नसत्या, संपल्या नसत्या. फडणवीसचा काय हेतू होता? पोलीस जर निष्क्रिय असतील त्या काळामध्ये, आणखीन एक तुम्हाला सिद्धांत सांगतो, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 कलम 21 जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार मूलभूत अधिकार आहे. आणि जीवितांचं आणि वित्ताचं संरक्षण करण्याची जबाबदारी, प्रत्येक नागरिकाच्या जीवितांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुम्ही रस्त्याने चाललेला आहे, बाजार आहे बुधवारी तुमचा लासुण्याचा, आणि शेजारी भांडणं लागली तर तुमचा काही संबंध नसतो, तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेता आणि दोघाला समजावून सांगता की भांडणं करू नका. तुमचा काही संबंध नसतो, एक माणूस म्हणून तुम्ही जाता आणि भांडणं करू नका सांगता. आपली जबाबदारी नाही ती भांडणं झाली काय ना झाली काय, पण एक माणूस म्हणून तुम्ही वाटतं की नाही कशाला भांडणं, नको मारा मारी. पोलिसांचं कर्तव्य आहे, पगारी कर्तव्य आहे, भांडणं नाही झाली पाहिजे. जीवितांचं रक्षण करणं, संरक्षण करणं, मालमत्तेचं संरक्षण करणं संविधानाच्या कलम 21 प्रमाणे, आर्टिकल 21 प्रमाणे सरकारची जबाबदारी आहे. पोलीस निष्क्रिय होते. एकाने तुम्हाला आणखीन काही गोष्टी बऱ्याच कळतील ज्यावेळेस आयोगाचं कामकाज संपेल, मी सगळ्याच गोष्टी सांगत नाही. पोलिसांनी दंगलीसाठी का मदत केली? आणि कुठलाही पोलीस अधिकारी दंगल घडत असताना जर गुन्हेगारांना अडवत नसेल, गुन्हेगारांना मदत करत असेल, याचा अर्थ त्याच्या मागे कोणती तरी राजकीय शक्ती आहे. त्याला सांगितलं गेलं नाही की काही होऊ दे, मी तुझ्या बरोबर आहे, पाठीशी आहे. कुणी सांगितलं असेल? एक जस्ट इमॅजिन, एक कल्पना करू, कुणी सांगितलं असेल? वृद्धांचा आणि ब्राह्मणांचा. मिलिंद एकबोटे विरोध करतो, सोशल मीडियावरती कस्तुभ कस्तुरी विरोध करतो, सोशल मीडियावरती देशपांडे विरोध करतो, भिडेचा भक्त आहे फडणवीस. कोण त्या अपघातामध्ये दगावलं तरी एका दिवसामध्ये जामीन मिळतो. एखादी कार आली, एखाद्या माणसाला उडवलं मोटरसायकलवाल्याला, तो माणसाचा मृत्यू झाला त्या माणसाचा, मोटरसायकलवाल्याचा. ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली, कोर्टात नेलं, जामीन झाला एका दिवसामध्ये. आणि मृत्यू झाला पण तो जर अपघातामागं उद्देश नसतो, चुकून होतं ते, पण गुन्हा जो होतो तो ठरवून केला जातो. गुन्ह्यामागं प्लॅन असतो, गुन्ह्यामागं विचार असतो, गुन्ह्यामागं उद्देश हेतू असतो. याला मारायचंय, याला चोरी करायची, लाभ मिळवायचा हेतू असतो. ह्याच्यामध्ये जे लोक दंगलीमध्ये होते ह्यांचा काय हेतू आहे, ह्यांचा काय फायदा आहे? काहीच नाही. फायदा कोणाचा आहे? फायदा फक्त एका वर्गाचा आहे. हजारो वर्षाचा जो संघर्ष आहे त्यांना माहिती आहे संघर्ष कोणाचा आहे ते. आणखीन एक पुरावा तुम्हाला देतो, आणखीन दोन पुरावे देतो आणि थांबतो. सरकारच्या वतीनं दरवर्षी अभिवादन केलं जातं त्या विजयस्तंभाला. 1 जानेवारीला अभिवादन केलं जातं. 1 जानेवारी 2018ला सरकारच्या वतीनं अभिवादन करायला कुणीही आलं नाही. तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? 1 दिवस अगोदर होऊन गेले. 31 डिसेंबरला आठवले साहेब आणि गिरीश बापट तत्कालीन पालकमंत्री 31 डिसेंबरला येऊन गेले. कल्पना असेल त्यांना पूर्वी किंवा त्यांच्या प्रशासनाला
कल्पना असेल. उद्या येणं धोक्याचं आहे. पहिली वेळ आहे की 1 जानेवारीला, आणि माननीय प्रकाश आंबेडकर तर कधी झालं नाही, 1 जानेवारी 2018 अगोदर तिथे एकदाही आलं नाही, 2019 आले. त्यांनी सांगितलं होतं माननीय प्रकाश आंबेडकरांनी की मी चौकशी आयोग येऊ द्या, मी पुरावे देतो, दंगलखोरांना उघडं नागडं करतो. एकही पुरावा दिला नाही आज अद्यापर्यंत, सिंगल पुरावा. 1 जानेवारीला दंगल घडल्यानंतर 11:36 मेश्राम साहेबांच्या बरोबर चर्चा करून मी एक पोस्ट टाकली फेसबुकला की महाराष्ट्र बंद. मला हे गोष्ट माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आता प्रभाव मोठा झालेला आहे, पण एवढा प्रभाव नव्हता की बामसेबनं बंद पुकारल्यावरती महाराष्ट्र बंद होईल. परंतु महाराष्ट्र बंद होणार. तसा 1 जानेवारी 2018 सर्वात मोठा कार्यक्रम जर कोणा झाला असेल तिथं, किंवा 2019 सर्वात मोठा कार्यक्रम कोणा झाला असेल, तर तो फक्त बामसेबचा भारत मुक्ती मोर्चा झाला. इथले बरेच लोक तिथे येतात, बाकीच्या टपरे असतात, 10-20-25 लोक असतात, हजारो लोक कार्यक्रमाला उपस्थित असतात मेश्राम साहेबांच्या. 11:36 मी पोस्ट टाकली रात्रीच्या, महाराष्ट्र बंद. सकाळी 2 जानेवारीला सकाळी 11:00 मेश्राम साहेबांनी व्हिडिओ फेसबुकला येऊन सांगितलं की 3 जानेवारीला महाराष्ट्र बंद. बंद होणार होता. जी पोकळी आहे ती सर्व भरून काढली होती आपण. ही गोष्ट फडणवीसांच्या लक्षात आली. फडणवीसांनी 2 तारखेला माननीय प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर चर्चा केली, आणि चर्चा केल्यावरती माननीय प्रकाश आंबेडकरांनी दुपारनंतर महाराष्ट्र बंद पुकारला. 3 तारखेला महाराष्ट्र बंद माहिती आहे तुम्हाला. फडणवीसांच्या बरोबर चर्चा करून प्रकाश आंबेडकरांनी 2 तारखेला दुपारनंतर बंद पुकारला, 3 तारखेला बंद. हे लाईव्ह आहे, मी जबाबदारीनं बोलतोय प्रत्येक गोष्ट. हे कोणीही डाउनलोड करून घेऊ शकतं, मला पुरावा मागवू शकतं, मी पुरावा देईन चर्चा झाल्याची. आणि मी दिलेला बी आहे अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसं पुन्हा द्यायची आवश्यकता नाही. पण कुणाला मागितला, कोणी माया देईन मी. एक दंगली मागचा जो हेतू आहे तो म्हणजे शिफ्ट, बहुजन समाज जो बामसेबकडे भारत मुक्ती मोर्चाकडे शिफ्ट होत चालला होता, जी पोकळी भरून काढत होती, एक कुत्री अडवलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरला पुढे केलं. आणखीन एक शेवटचा पुरावा मी देतो, अनेक पुरावे आहेत मी, आणि मला वाटते आपण किती वेळ झालं मी बोलतोय, ते 1 तास झालं. एक SBI बँक आहे तिथं कोरेगाव भीमामध्ये बँक. तुमच्याकडे इथं लिहिलंय बघा, CCTV फुटेज तुम्ही ह्याच्यामध्ये आहात, कॅमेऱ्याच्या निदर्शनाखाली आहात, आपण CCTV कॅमेऱ्याच्या निदर्शनाखाली आहात. वर पक्ष तो कॅमेरा दिसतंय, तुम्ही खाली बसलेला दिसतंय तिथं, बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे. खाली जे अलीकडल्या कोपऱ्यामध्ये जे कॅमेरा आहे त्याच्यामध्ये लोक दिसतायत, तुम्ही खुर्च्यावर बसलेला दिसताय. आणि मला वाटतंय की तू जर मोठ्या स्क्रीनवर दाखवला तर कोण कोण बसले ते चेहरे सुद्धा दिसतील, बरोबर आहे का? चेहरे दिसतील ते कोण कोण बसले ते कॅमेरा. म्हणजे एका मंगल कार्यालयाच्या CCTV फुटेजमध्ये चेहरे दिसत आहेत तुमचे, दिसू शकतात मोठ्या स्क्रीनवरती. बँकेची क्लॅरिटी किती असली पाहिजे बँकेच्या कॅमेऱ्याची?
पोलिसांनी त्या व्हिडिओ फुटेजचं बँकेच्या व्हिडिओ फुटेजचं काय केलं, ते छेडछाड केली. म्हणजे दंगलखोराचे चेहरे दिसले नाही पाहिजेत. दोन तीन लोक आले, दिसतायत दिसत, त्यांचे चेहरे लक्षात येत नाहीत, कारण त्याचं फुटेज म्हणजे अंधुक आहे ते चेहरे, त्याला ब्लर केलं, ब्लर केला तो व्हिडिओ. बरोबर आहे का ब्लर शब्द? अंधुक दिसले पाहिजेत चेहरे. दोन तीन लोक आले, त्यांनी काहीतरी साहित्य सामान पिशवी काहीतरी ठेवलं, आणि काही मिनिटात त्याला आपोआप आग लागली, पेट घातला तिथं. आयोगाला आम्ही सांगितलं, साहेब म्हटलं हे बँकेचे कॅमेरे इतक्या लो क्वालिटीचे, इतक्या फालतू क्वालिटीचे, इतक्या निकृष्ट क्वालिटीचे कॅमेरे असू शकतात का? समोर तोडफोड चालू आहे त्याच बँकेच्या समोर, कॅमेऱ्यासमोर गाड्या पेटवत आहेत, गाड्या तोडतायत, चेहरा ओळखू येत नाही. पोलिसांना ते वाचवायचे कारण काय? आयोगाने सांगितलं की येऊ द्या ना समोर, कोणी असू द्या, आर्मड नक्षलवादी असू द्या आरोपी, शेड्यूल कास्टचे आरोपी असू द्या, किंवा भिळेकपूरचे कार्यकर्ते असू द्या, सत्य समोर आलं पाहिजे, वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. दंगल कोण घडवली ती? काही व्हिडिओमध्ये त्यांनी निळे झेंडेवाले तोडफोड करताना दाखवले, ते कोण आहेत पोलिसांनी सांगितलं पाहिजे. अटक केली का? कोण दाखल केला का? बरं त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत, हे तर दाखवायचं नाही की निळ्या झेंडेवाल्यांनीच दंगल केली. आणि जे जाळपोळ सुरू आहे त्या चेहरा दिसत येत नाहीत. कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात पोलीस? पोलीस कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत? आणि जसं जसं आयोगाचं कामकाज सुरू होत होतं, चालू झालं होतं, पुढे चाललं होतं, मला वाटायचं की फडणवीस काहीतरी करेल. कारण सरकार आल्याशिवाय त्याला काय करता येणार नाही. आज त्यांनी केलाच काहीतरी राडा, शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि सरकार पाडलं. तो कितीही वाचवायचा प्रयत्न करू द्या स्वतःला. आणि जे आरोपी पोलीस आहेत, जे गुन्हेगार पोलीस आहेत, ज्यांनी मदत केली, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, भिडे एकपुटीच्या कार्यकर्त्याला वाचवायचे, ते स्वतः असतील किंवा भिडे एकपुटीचे कार्यकर्ते असतील, ते वाचणार नाहीत. त्यांना आयोगासमोर आम्ही नंग करू. मान्य प्रकाश आंबेडकरांनी करतील न करतील आम्हाला माहीत नाही, ते देतो म्हणले होते पुरावे, त्यांनी दिले नाहीत, दिले पाहिजे होते, समाजाच्या हितासाठी त्यांनी दिले पाहिजे होते, ठीक आहे, नाही दिले आम्ही सोडणार नाही. कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानिक मार्गानं जे आरोपी आहेत दंगलीला जबाबदार, ज्यांनीही मोठ्या हत्याकांडाचं षडयंत्र रचलं, कट आखला, त्यांना सोडलं जाणार नाही. अनेक व्हिडिओ आहेत, हळूहळू आयोगासमोर येतील. आणि हे जे आम्ही बोलतोय ना, जे लोक सरकार पाडू शकतात, जे लोक काही करू शकतात, किती हत्या करू शकतात, कोणालाही जेलमध्ये टाकू शकतात, त्यांच्या लोकांना जामीन लगेच मिळतो, दुसऱ्या लोकांना विरोधकांना जामीन मिळत नाही, अशा परिस्थितीत मी बोलतोय. मला माहितीये आमचे भारत मुक्ती मोर्चा आमच्या बरोबर आहे, मेश्राम साहेब बरोबर आहेत, आणि काय व्हायचं मी चिंता करत नाही त्याची. आम्ही त्या 500 लोकांची, शूरवीरांची संतान आहे, आम्ही वारस आहे. काही झालं काही करू शकतात ते. जो व्हिडिओ किंवा फेसबुक लाईव्ह
मी केलं होतं त्याच्यामधली शेवटची 2-3 मिनिटं आवाज म्यूट झाला होता, काहीतरी तांत्रिक अडचण आली होती हे लक्षात आल्यावरती शेवटच्या 2-3 मिनिटाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा माहिती देणं उचित वाटल्यानं मी हा पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवून आपल्या माहितीसाठी पाठवत आहे. पोलिसांनी व्हिडिओमध्ये छेडछाड करून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले आहेत हे आयोगासमोर झालेल्या कामकाजामध्ये स्पष्ट दिसत आहे. ज्यांनी हे पुरावे नष्ट करून तत्कालीन पोलीस अधिकारी व तत्कालीन गृहमंत्री यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी मेश्राम साहेबांना विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन सत्य समोर येण्यासाठी जे जे काही लोकांच्या मध्ये जाऊन करता येईल ते करावे. आमचा आयोगाच्या कामकाजावर पूर्ण विश्वास आहे, तिथं न्याय मिळणारच आहे, परंतु सरकारच्या वरती दबाव आणण्यासाठी सत्य समोर येण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय मूल्यवासी.